प्रथमतः मी तुमच्या टीव्ही चॅनलचे धन्यवाद म्हणतो की तुम्ही आमच्या कामगार क्षेत्रात ही बातमी करत आहात, आमच्या कामगारांना तुम्ही उचलून घेत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. दुसरी गोष्ट महत्त्वाची, आता तुम्ही विचारल्या की सदाभाऊ खोत अजून पडळकर साहेब यांनी विड्रॉ केलेलं आहे, ही बातमी आम्ही आत्ताच ऐकलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे त्यासाठी मनापासून त्यांचे धन्यवाद. पण प्रत्येक कामगार त्याच्या त्याच्या डेपोला जाऊन ही जी विलिनीकरणाची लढाई आहे ही चालूच ठेवलेली आहे. आम्हाला आमचे 42 कामगारांचे जे शहीद झालेले आहेत त्यांच्या दुकोटांमध्ये आम्ही अजूनसुद्धा हे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहे. असं किती दिवस लढा चालू राहणार? हा लढा जोपर्यंत आमच्याकडे विलीकरण होणार नाही तोपर्यंत हा लढा असा चालू राहील. मुळात हे संपात संप मुडीत काढण्याचं एक लक्षण आहे त्यांचं. आणि मुळात काय माहितीये का, जे पगारवाढ त्यांनी म्हणतायत 2016 आणि 2020 जे काय आमचे दोन करार होणार होते, दर 4 वर्षाला करार असतात एसटीमध्ये, ते त्या करारापोटी यांनी गुणाकार भागाकार वजाबाकी करून जे काय पगार मिळणार होता या दोन करारापोटी तो त्यांनी पगार समोर काल दाखवून दिलेला आहे. आणि 2016 आणि 2020 तर त्यावेळेस तर त्यांनी दिला असता, तर ही वेळ आलीच नसती लोकांना संपा याच्यावर उतरण्याची, शासनात विलीनीकरण आणि पगारवाढीचा मुद्दा धरून ही लोक आज उतरलेले नाहीत. आमचे कर्मचारी रस्त्यावर यांचा मुळात सुरुवातच आलेली होती एसटीचं शासनात विलीनीकरण करा या मागणीवर, आणि त्याच मागणीवर संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी त्याच मागणीवर ठाम आहेत. आणि सदावर्ती साहेबांनी आज सांगितलंय स्पष्ट, संविधानाचा अभ्यास करून न्याय देवतेवर आणि सदावर्ती साहेबांवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे. ते म्हणाले की तुम्हाला न्याय तुमचा मिळणारच आहे, एसटीचं शासनात विलीनीकरण होणारच आहे. आणि अजून एक महत्वाचं सांगायचं म्हणजे जे सदाभाऊ आणि पडळकर बाहेर सरकलेत, ते बाहेर सरकले असतील त्यांच्या राजकीय नेत्यांचं काहीतरी वर्णन त्यांना निरोप आला असेल त्यामुळे ते सरकले असतील, नुसतं बाजूला सरकलेत, पण परंतु त्यांचा पाठिंबा आमच्यासोबत राहणारच आहे. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे सदावर्ते साहेबांनी जो काल हे केलेलं आहे या सगळ्या संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं आमचं नेतृत्व तेच करतील, शिष्टमंडळ म्हणून पण तेच जातील. याच्यापुढे जे काय चर्चा होतील, जे काय अहवाल शिष्टमंडळ म्हणतात जे काय सादर करणार आहेत, हे आमच्या संपूर्ण कामगारांच्या वतीने सदावर्ते साहेब स्वतः एकटेच जाणार आहेत. कपड्यांचा ढीक जर तुम्हाला दुकानात आढळला तर तुम्ही कपडे कसे विकत घ्याल? सर्व भाज्यांचं मिश्रण तुम्हाला बाजारात आढळलं तर तुम्ही भाज्या घ्याल? डाळ तांदूळ आणि इतर किराणा मालाचं मिश्रण आढळल्यास किराणा सामान विकत घ्याल? सगळं काही वेगळं झालं तर सोपं होणार नाही का? अशाच प्रकारे कचरा वेगळा झाल्यास कचऱ्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. प्रत्येक सुक्या कचऱ्यासाठी निळ्या रंगाचा डबा, ओल्या कचऱ्यासाठी हिरव्या रंगाचा डबा, धोकादायक कचऱ्यासाठी लाल रंगाचा डबा. सुका कचरा, काच, लाकूड, चामडं, प्लास्टिक, धातू, कापड, रबर, कागद इत्यादी. ओला कचरा, फळाची साल, उरलेली भाजी, कातडी, न शिजवलेलं अन्न, कॉफी किंवा चहा पावडर, बागेचा कचरा जसं पानं आणि फळं. धोकादायक कचरा, डायपर, सॅनिटरी नॅपकिन, पेंट ड्रम, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट, बॅटरी, रासायनिक घटक इत्यादी. सौजन्य, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.